मॅडम नमस्ते नमस्कार सर तुमचा परिचय मी सौ सत्यश्री अविनाश थोरात आमचा जिल्हा पुणे आणि तालुका शिरूर आहे अच्छा मलठण गाव ओके okay, आता इथं जर बघितलं आपण वळवंट कसं असतं दुसरी गोष्ट म्हणजे एकदम बंजर जमीन आहे हो, हो। म्हणजे जे आहे ती सुद्धा जगायला तयार नाहीये काय नाही अशा कंडिशन मध्ये तुम्ही इथे ही बाग फुलवली आहे बरोबर आहे आणि स्वतःची नोकरी सांभाळून सुद्धा तुम्ही हे करताय शिक्षिका आहे आवड म्हणून तुम्ही करताय सगळी तर ह्या वर्षी तुम्ही तुमचा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी संबंध कधी आला आमची ही झाड दोन वर्षाची आहे okay. साधारण आणि पहिलाचा अनुभव म्हणजे आम्ही सुरुवातच सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी पासून केलेली आहे लावून किती झाले दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली तुम्हाला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी कधी माहित झाली आम्हाला मागच्या सहा महिन्यापासून माहित झाली मग आम्ही रेस्ट पिरियड पासून त्याचं जे शेड्यूल आहे ते सगळं फॉलो केलेलं आहे ते आउटपुट दिसतच आहे तुम्हाला कसं म्हणजे माहिती कशी झाली आम्ही युट्यूबला व्हिडिओ वगैरे पाहिले okay. सगळे तुम्ही म्हणजे आता तुम्ही हे तुमच्यासाठी खूप नवीन आहे सगळं नवीनच आहे डाळिंबाचा अनुभव नवीन आहे मग तुम्ही याच्यामध्ये कन्सन्ट पण ठेवलेलं नाही म्हणता अजिबात नाही सगळं आम्ही सगळं म्हणजे त्याचं शेड्यूल फॉलो करतो त्याच्यामुळे काही गरजच नाही पडली आतापर्यंत तरी आणि म्हणजे झाडांची जी फळांची संख्या आहे सत्तर ऐंशी पर्यंत आहे तुमची आता आपली पहिलीच भेट आहे आपण तीस चाळीस वेळा फोनवरती बोट मार्गदर्शन एक आठ महिन्यामध्ये नऊ महिन्यामध्ये तुम्ही मार्गदर्शन घेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करताय तर सुरुवातीला कंडिशन मध्ये मागच्या वर्षी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस झाडांची कंडिशन खूप वीक होती वीक म्हणजे रोगाने म्हणजे सगळं ते भुसा वगैरे गळत होता हा हा खूप आणि हे झालेलं होतं पण आता अजिबात कोणताही रोग नाही फक्त फ्लावर स्प्रे वगैरे घेतो क्रॉप चार्जर बघा खाली तुमच्या खाली बघा तिथे समोर खाली बघा आहे ते 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 पूर्ण खालपासून हो। वरपर्यंत आहे आणि साईज सगळी सेम आहे बघा साईज सेम आहे या ठिकाणी जर साईज जर तुम्ही बघितलं सुरुवातीला लागलेली जी फळे डायरेक्ट दीडशे ग्राम झालेली बरोबर मग आणि स्ट्रोक ही खूप चांगला आहे एकंदरीत तुम्ही सगळे ट्रीटमेंट फॉलो करताना तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या अडचण अजिबात ना नाही आलेली आणि स्प्रे आम्ही पंधरा दिवसांनी एका कीटकनाशकाचा वगैरे तो पण गरज असेल तर घेतोय अच्छा काही नाही फक्त फ्लावर चार्जर सेटिंग आम्हाला थोडं वाटलं होतं सगळ्या नरकळ्या निघाल्या होत्या म्हटलं काय चुकले काय नंतर ते गेलं लोकांच्या अशा लाल लाल बागा दिसतं तसं काहीच झालं नाही अजिबात अच्छा अच्छा म्हणजे डायरेक्ट हे फळ मोजली सत्तर ऐंशी शंभर एकशे वीस दोन वर्षाचं झालं हो बंच बंजेस मध्ये फळ आहे खाली पण खोडाला आणि ह्याच झाडाला तीन चार आहेत बघा इकडे खाली पण आहे म्हणजे एक गमतीची गोष्ट अशी तुम्ही मला सांगत होते की जनरली इतर लोकांचे तुमच्या परिसर झालेले त्यांच्या सगळ्या बागा लाल दिसून सेटिंग नाही लाल दिसत होते आम्ही म्हटलं आपलं काही चुकलंय का काय पण काही झालेलं नाही आणि याच्यामध्ये दोन्ही बाजून बघा ह्या साईडला तुम्ही जर बघितलं ना त्या समोर बघा फळ हिरवा दिसतंय त्याची साईज माझ्या मते हे काहीतरी दीडशे दोनशे ग्राम चे आसपास फळ आत आतमध्ये बरोबर आहे म्हणजे साईज खूप छान झाली सेटिंग पण चांगले स्ट्रोक खूप लांब आहे तुमचे हे क्मा... दोन महिने झाले सर सेटिंग करून फक्त काहीतरी अठरा सप्टेंबरच पाणी आपलं दोन महिने झालेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा आता आता ही आता संख्या दिसते फळांची बघा इथे जर समोर बघितलं तर साधारणतः एक ऐंशी ची संख्या नक्कीच आणि पहिलंच वर्ष आहे तुमचं पहिलं वर्ष आहे फारसा अनुभव नाहीये डायरेक्ट सॉइल टेक्नॉलॉजी ने सुरुवात केली आम्ही अच्छा सगळं म्हणजे हे सगळं करत असताना मग तुम्हाला असं मनामध्ये शंका वगैरे नाही आली की कि बघ हे जमेल की नाही किंवा आपण सगळा वेळ देतोय खर्च करतोय मग त्याच्या आधी एक गोन मागवली गुलाबाच्या साध्या रोपट्याला आम्ही घातलं ते हा कृषी अमृत नसतं घालून पाहिलं एक दहा दिवसानंतर त्याला इतकी छान कॅनॉपी आली म्हणजे घरच्या मी झाडांना सगळ्यांना घातले म्हटलं ह्याला इफेक्ट ह्याचा इफेक्ट दिसलंच लगेच म्हणजे आम्हाला व्हिडिओ पाहिले त्याचा भरपूर स्टडी केला ना झाडा काय अनुभव आला म्हणजे त्याची कॅनोपिन इतकी छान झाली आणि त्या झाडाला ना बंचेस मध्ये खूप छान फुलं आले की ज्या अजिबात येत नव्हते तिथे एक दोन फक्त मागून पाहिले आम्ही सॉइल चार्जर काहीच नाही ह्याला तर टोटली सोडतोय आम्ही साठ लिटर पर्यंत सोडले आतापर्यंत किती झाडे सगळी आपली दीड हजार झाडे साधारण हे बघा सेटिंग जर बघितलं ना पूर्ण असं लाईन मध्ये दिसतंय बरोबर oh, oh. आणि एक महत्वाचं तुम्हाला म्हणजे सुरुवातीला गेले होते मावळ तालुक्यामध्ये शेवकर साहेबांच्या प्लॉट बघायला ऐकू बातमी लक्ष प्रत्यक्ष जाऊन आले प्रत्यक्ष माहिती घेतली स्टडी केली आम्हाला आउटपुट दिसतेच ना आता कन्सल्टंट कोणताही नाही कारण ते कन्सल्टंटचे वेळा पाळणं हे आपलं शक्यच नाही अजिबात अच्छा आम्ही आमच्या पद्धतीने काय अडचण आले तुम्ही पाहिलं ना बघा तुम्हाला no, तर पूर्ण म्हणजे बाय म्हणते शंभर दीडशे असेल एकशे वीस पर्यंत म्हणजे पहिल्याच वर्षी एवढा सगळा रिस्पॉन्स मिळून त्याच्यामध्ये साईज वगैरे सगळे बघितले एवढे वेगाने होते की फारसं मला वाटत नाही की किती फारशी काही कुठे उणीव दिसत नाही आणि डिसेंबर म्हणजे थंडीच्या काळात ना स्प्रे वगैरे भरपूर हे राहतात पण आम्ही काय तस करतच नाही पंधरा दिवसाने एखादा घेते ही जी कॅनोपी आहे केनोपी किती सुंदर आहे बघा म्हणजे एकंदरीत तुमचं ह्या महाराणावरती जर बघितलं तर सगळा डोंगरीच भाग आहे तुमचं बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही ही बाग अतिशय सुंदर फुलवली आहे तर मग तुमचा अनुभव या ठिकाणी एकच तुम्हाला दाखवतो बघायला समोर हे जर बघितलं हे फळ बघा आता हे सुरुवातीला याच्यावर तुमचे एक अंदाज येईल की हे जे तुमची फळं आहेत ही लवकरच सगळी फळं अशी होणार आहे मोठी म्हणजे तुम्हाला इथे खाली पण तुमची आहे इकडे पाठीमागे तर म्हणजे याच्यामध्ये खाली जे तुमचं वरती लागेल तर इथे हा जो सगळा पट्टा आहे तुमचा म्हणजे खाली जर माती बघितली तर अक्षरशः याच्यामध्ये काही कस नाही बघायचं सगळे आणि अशा कंडिशन मध्ये सुद्धा तुमची क्वालिटी एकदम छान आहे तर मग तुमच्या अनुभवातून तुमच्या परिसरात दिशेष तुम्ही काय एक, तुम 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 एक मेसेज द्याल म्हणजे आता जी लोक पाहिलीत ना तर त्यांची सेटिंग वगैरे फार कमी आहे कळी गळती ह्या थंडीमुळं पण आम्ही तर आता म्हणजे कसं पाहिल्यानंतर लोक नक्कीच विचारणार काय केलं ना, तुम्ही नाही का तुमचं काय गुपित काय बर... त्याला तर नक्कीच सांगणार आणि लोक डायरेक्ट विश्वास नाही ठेवत पैसे भरायचे मग ते खत येणार लोक काही कुणी विश्वास नाही ठेवत अजून कारण आम्हाला पण बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांचं सांगितलं ह्या कंपनीचं युज करा पण त्यांचं ह्या वर्षी सगळं फेल गेलेले त्याच्यामुळे म्हणजे पाहिल्यानंतर लोकांच्या लक्षातच येईल की नक्की काय केलं काही ताकद गोष्ट म्हणजे काय होतं की उधार घ्यायची सवय लोकांना आणि मग ते उधारीमुळे शेतकऱ्यांना असं वाटतं की चला इथं नाही आलं तर मग पैसे तरी नंतर येता येतील पण रिझल्ट नाही मिळणार तर मग त्या उधारीचा तरी काय उपयोग आहे तर हा सगळा एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट आणि एक महिला याच्यामध्ये काम करतात शेतीमध्ये परंतु तुम्हाला आवड आहे याच्यामध्ये करतो मग म्हणजे महिला तर सगळ्याच करतात काम परंतु जसं तुम्ही पुढे आलात एक पाऊल घेऊन आणि सगळं नेतृत्व करता सगळं आवडीने करता तसं महिलांनी सगळ्यांनी जर पुढे केलं तर गाळिंबाची शेती आणि आमचं काय झालं ह्या टेक्नॉलॉजीमुळे ना आम्हाला इतकं कॉन्फिडन्स आलाय ना आम्ही म्हणजे कदाचित आता एक्सपोर्टचं या वर्षी नियोजन हो करणार आहे कारण हो। सेंद्रिय पद्धतीने होतंय बाकी केमिकलचा विषयच येत नाही मग म्हटलं आपण एक पाऊल पुढे जाऊया ते नेहमीच ते सगळं रुटीन नाही का व्यापारी त्याच्यापेक्षा म्हटलं आपण पुढचं काहीतरी करूयात नियोजन आणि आहे त्या दृष्टीने म्हणजे प्रयत्न करणार महिला जे शेतकरी आहेत त्यांना काय मेसेज दिला म्हणजे आपण जर केलं शेतीमध्ये सोपं वाटतंय की तुम्हाला काय अगड वाटतं नाही नाही खूप चांगलं वाटते आत्मविश्वास मिळाला आम्हाला खतांचा खर्च जर पाहिलं ना तर तर नक्कीच कमी काही लोक सांगतात असं सा प्रचार करतात मार्केटमध्ये किंवा तसं काही नाही असं काय वाटत साधारण असे म्हणजे ज्यांचे पाचशे झाडे त्यांचा सुद्धा एक एक लाखापर्यंत खर्च आहेच ना सांगतातच नाच मनाने काहीच नाही काहीच नाहीये म्हणजे तो एकंदरीत असं एवढ्या प्रतिकूल परिस्थिती करताय ऐंशी हजाराची औषधं मागवली आम्ही आतापर्यंत आपले सगळे रेस्ट पासून आणि सध्या दुसरं दुसरं काहीच नाही अरे चा फक्त एखादा केमिकल वगैरे त्याच्यामुळे काही नाही मधून अधून मधून मधून मारत ओके थँक्यू ओके